सर्वप्रथम मान्यवर प्रमुख पाहुणे उद्घाटक व सर्व ऑनलाइन असणारे शेतकरी बंधू भगिनी यांचे भरत फर्टिलायझरकडून दीप प्रज्वलन होत आहे. सर 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 कैलासजी गोरंटाल सर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. मान्यवरांचं स्वागत होत आहे. तसेच मी दीपेश सरांना अशी विनंती. मान्यवरांचं स्वागत होत आहे. मान्यवरांना मी विनंती करेन की त्यांनी स्थानपन्न व्हावे. कृषी तंत्र डॉक्टर विनीत उदासी सर यांचे स्वलिखित समृद्ध बळीराजा या पुस्तकांचे विमोचन जालन्याचे लाडके आमदार श्री कैलासजी गोरंटाल सर यांच्या शुभ हस्ते होणार आहे. इथे उपस्थित तसेच ऑनलाईन सर्व शेतकरी बंधूंच्या वतीने मी माननीय कैलासजी गोरंटाल सरांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते शेतकऱ्यांसाठी माता सरस्वतीचं रूप असणारी समृद्ध बळीराजा या पुस्तकाचे विमोचन करावे. पुस्तकांचे विमोचन करत आहे. हा पुस्तक विमोचन सोहळा वरद फर्टिलायझर साठी अभिमानाचा दिवस आहे. विमोचन सोहळा पार पडत आहे. हा विमोचन सोहळा पार पडल्यानंतर सर्व महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी हे पुस्तक समृद्ध बळीराजा उपलब्ध होईल. तसेच मी कृषी तज्ञ डॉक्टर दिलीप उदासी साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते वरद फर्टिलायझरने तयार केले वरद किटचा शुभारंभ सोहळा पार पडत आहे. आणि या किटचा इथे वरद किटचा शुभारंभ सोहळा संपन्न झालेला आहे. आमच्या जालन्याचे लाडके आमदार सर्व जालन्याची तहान भागवणारे सन्माननीय कैलासजी गोरंट्याल वरद कंपनीचे संचालक योगेशजी मानने साहेब इथे उपस्थित सर्व शेतकरी बंधू आणि माझ्या महाराष्ट्रातील माझ्या हाताला हात देऊन चालणारे लाखो शेतकरी सर्वांना माझा नमस्कार. राम राम. आज खूपच भाग्याचा आणि आनंदाचा दिवस आहे. मागील वर्षी
समृद्ध बळी राजा आहे पहिली आवृत्ती मी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली होती लाखो शेतकऱ्यांनी त्याचा भरपूर फायदा उचलला परंतु मागच्या वर्षी जी काही परिस्थिती आणि काही अनुभव आपले बदलले मागच्या 10-15 वर्षात जसा पाऊस झाला नाही गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि येणाऱ्या 3 वर्षापर्यंत तशाच पावसाची शक्यता असल्यामुळे आपल्याला तंत्रामध्ये काही बदल करावा लागला या तंत्रामध्ये सर्वात आधी महाराष्ट्रातील वरद फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड जालना या कंपनीने तंत्राला लागणारे घटक अति उच्चतम दर्जाचे बनवून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले लॉकडाऊन काळात सुद्धा कोरोना काळात सुद्धा माझ्या कोणत्याही शेतकऱ्याला घटक कमी पडू दिला नाही याकरता मी प्रांजळपणे कबुली देतो आणि आमदार साहेबांसमोर सांगतो की मागच्या वर्षी लॉकडाऊन कोरोना इतका कडक असल्यानंतरही आमच्या इथून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या शेतकऱ्यांपर्यंत वरद कंपनीने प्रत्येक घटक पोहोचवला आणि त्या काळात ज्या शेतकऱ्यांनी उदासी तंत्राचा वापर केला असे जवळपास 30 लाख शेतकरी महाराष्ट्रातील या शेतकऱ्यांनी ज्यावेळेस वापर केला उदासी तंत्राचा कोणी युट्यूबला पाहून केला कोणी टेलिग्रामला मला जवळपास 40-40 हजार लोक एकेका ग्रुपला जोडलेले आहेत त्या लोकांनी केला आणि काही लोकांनी सांगितल्याप्रमाणे केला जसं आपल्या समोर शेतकरी वर्ग बसलेला आहे विष्णू भाऊ आहेत सामनगावरून आलेले नाना भुतेकर आहे शिंदे वडगावरून हरिओम दादा आलेले आहेत तर या लोकांना माहित नव्हतं हरिओम दादांनी नानांना सांगितलं नानांनी 10-20 शेतकऱ्यांना सांगितलं गावातल्या आणि असं असं करता करता हळूहळू उदासी तंत्र थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू लागलं मित्रांनो उदासी तंत्र काय आहे आता हे मला सांगायची आवश्यकता नाही कारण मागच्या 2 वर्षापासून प्रत्येक शेतकरी करत आहे प्रॅक्टिकल वर्किंग करत आहे शेतामध्ये कार्य करत आहे तंत्र वापरत आहे घटक वापरत आहे आणि अनुभव घेत आहे तर आज आपल्या कार्यक्रमाला आलेले नाना भुतेकर आहेत मागच्या 15 वर्षापासून तूर घेत होते तूर त्यांच्या शेतात पूर्ण उकळून जायची येतच नव्हती तूरच येत नव्हती नाना भुतेकर शिंदे वडगाव आता यांचं म्हणणं असं होतं की साहेब मी तुरीचं पीक घेऊ शकत नाही माझ्या शेतात तूर येतच नाही पूर्ण गाव सांगतात परंतु उदासी तंत्र नाना भुतेकर साहेबांनी वापरलं आणि आज त्यांनी 1 नंबरचं क्वालिटीचं पीक तर जसं आपण आपल्या तंत्रामध्ये जे जे घटक सांगतो जी पद्धती सांगतो शेतकऱ्यांना काही अडचणी येतात अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आणि मागच्या वर्षी जी आपली परिस्थिती निर्माण झाली होती कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आणि शेतकऱ्यांना घटक घेण्यासाठी वेळोवेळी यायचं होतं तर यावर्षी मी वरद कंपनीचे संचालक योगेशजी माननीय गोपाळजी माननीय यांना विनंती केली होती की तुम्ही किट तयार करा प्रति एकरी किट तयार करा आणि या किटमध्ये किट तयार करण्याकरता अनेक अडचणी होत्या कारण पॅकिंग मटेरियल जे होतं ते पॅकिंग मटेरियल म्हणजे जसं आपल्याला 150 ग्रॅम ह्युमिजेल लागतं तर 150 ग्रॅम ह्युमिजेल कसं द्यायचं ते 250 बनवतात 500 बनवतात 1 किलोचं आणि 5 किलोचं मग 150 ग्रॅम कसं द्यायचं पण माझ्या शेतकऱ्याला जर 150 ग्रॅमचीच आवश्यकता आहे तर 250 आणि मला कंपनीच्या संचालकांनी सांगितलं की ठीक आहे आम्ही पॅकिंग आणि किट बनवायचा प्रयत्न करतो मागील 2 महिन्यात त्यांनी इतक्या अतिश्रम केले आणि लॉकडाऊनमध्ये असल्यामुळे नंतरही त्या पॅकिंगच्या बॉटल्स आणल्या त्या पद्धतीने पॅकिंग केली आणि आज मित्रांनो अगदी आनंदाचा दिवस आहे की माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना ती किट मिळणार आहे आणि या किटची किंमतसुद्धा इतकी रिझनेबल ठेवलेली आहे की आम्ही कॅल्क्युलेशन केलं की ह्युमिजेल काय किलो पडतं शेतकऱ्यांना 750 रुपये किलो पडतं मग त्याला किती द्यायचं 150 ग्रॅम द्यायचो त्याच पद्धतीने याचा भाव ठरवायचा आणि संचालकांनी मी खूप खूप आभार मानतो वरद फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालकांचा की त्यांनी त्या पद्धतीने शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन हे सहकार्य मला केलं अन्यथा कोणीही अशा भानगडी करत नाही कारण जितकं छोटं पॅकिंग आलं तितकं किंमत वाढत असते आणि तितका नुकसान होण्याची संभावना असते परंतु आज आपण सुद्धा पाहतो लाखो शेतकरी आपल्याला जोडलेले आहेत सर्व विश्वासपूर्वक करत आहेत आणि निश्चितपणे मी येणाऱ्या वर्षात माझ्या हातून माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व लाखो शेतकऱ्यांचं भवितव्य घडवण्याची परमेश्वर मला संधी देऊ माझ्या हातून काम करून घेऊ हीच मी विनंती करतो आणि येणाऱ्या खरीपाकरता माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना खूप 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 शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार
धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या मार्गदर्शनाचा नक्की शेतकऱ्यांना फायदा होईल आणि शेतकऱ्यांना विनंती की तुम्ही खरच उदासी तंत्रानुसार जर पीक घेतलं तर उत्पन्नात खरच वाढ होईल. यानंतर मी जालन्याचे लाडके आमदार माननीय श्री कैलासजी गोरंटल सरांना अशी विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दोन शब्द बोलावे. आज माझ्या हस्ते उदासी तंत्रज्ञान समृद्धी बाग राजा या पुस्तकाचा विमोचन माझ्या हस्ते झाला असं मी जाहीर करीत आहे. आमचे मित्र सन्माननीय दिलीप उदासी यांनी हा पुस्तक लिहिलेला आहे. मी बघितलं की दिलीपजी हा कॉमर्सचा विद्यार्थी आहे आणि शेतीवर संशोधन करतोय आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतोय. एक शेर मुझे इस वक्त याद आ रहा है, आसमान पर भी छेद हो सकता है, आसमान पर भी छेद हो सकता है, कोई पत्थर जोर से उछालो यार. म्हणजे ज्या फील्डमध्ये याचं एज्युकेशन झालं त्या फील्डकडून दुसऱ्या फील्डमध्ये ते काम करतात आणि लाखो करोडो लोकांना त्याचा फायदा होतो. यूट्यूबवर 40 लाखपेक्षा जास्त लोकांचे फॉलोअर आहेत. शेतकऱ्यांचं मनोगत मी वाचत असताना बघितलं, काही लोकांनी यूट्यूबवर बघितलं, प्रत्येकाने शेतावर जाऊन काम केलं. पण याला पण राजाश्रय शिवाय काही होत नाही दिलीपराव. तुमच्या मागे योगेश मानधनासारखे राजेसारखे लोक तुमच्या मागे उभे राहिले म्हणून हे झालेलं आहे. मी तुमच्यासोबत आमचे मित्र योगेशचाही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांनाही एक सेकंड मॅडम, एक सर पूर्ण मास्क काढा नाही सर, पूर्ण मास्क. हा सर, तेजवर एक मिनिट. विजयभाई अजून रमेश भाऊ आपले आजा विजय नाही तर एक कुठले करा.
Sir, 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 sir,